महिला अत्याचारांच्या घटनांबाबत आरोपींना लवकरच कायदेशीर कारवाई करून शिक्षा होण्यासाठी सरकारने निर्णय घ्यावा अशी मागणी बारामती येथील ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार यांनी केली आहे. वर्ध्याच्या बोरगाव येथील कस्तुरबा महिला बहुउद्देशीय संस्था आणि जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीनं स्वर्गीय प्रभाराव यांच्या जयंतीनिमित्त महिला मेळावा आणि महिला सत्कार सोहळा आयोजित केला होता. यावेळी सुनंदा पवार यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चारुलता टोकस, वैशाली गाडगीळ, विभा गुप्ता आदी उपस्थित होत्या. यावेळी बोलताना सुनंदा पवार म्हणाल्या, हिंगणघाटला दुर्दैवी घटना घडली. अशा घटना घडतात तेव्हा लवकरात लवकर कायदेशीर कारवाई होऊन आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी शासनानं निर्णय घ्यावा अशी मागणी देखील त्यांनी केली. त्या पुढे म्हणाल्या, रोहितने जेव्हा आमदारकीची शपथ घेतली तेव्हा त्याची जास्त चर्चा झाली. मला देखील अनपेक्षित होतं. बारामतीला होते आई म्हणून मला खूपच बरं आणि समाधान देखील वाटलं. मुलामुळे माझी ओळख झाली. प्रत्येक आईची देखील अशीच इच्छा असते. रोहितनं माझं स्वप्न पूर्ण केलं. रोहित मतदारसंघाच्या अपेक्षा लवकरच पूर्ण करेल. सोबत महाराष्ट्रात चांगले निर्णय घेण्यात सहभागी देखील होईल असंही त्या म्हणाल्या. घरामध्ये संवाद हरवला आहे. आई मुलीमध्ये संवाद हा घडलाच पाहिजे असंही पवार यांनी यावेळी सांगितलं. त्याचबरोबर दुसरा एक घटक आहे ते म्हणजे आता जरी मी आजीच्या रोलमध्ये असले, कारण मला दोन नातवंड आहेत, माझी मोठी नात आता 7वं वर्ष तिला लागलेलं आहे, मला असं वाटत होतं की मी मुलांच्या जबाबदारीतनं रिकामी झाले. मगाशी रोहितचा उल्लेख झाला. रोहितनी विधानसभेमध्ये जेव्हा आमदारकीची शपथ घेतली त्यावेळेला त्याची जास्त चर्चा झाली. मलाही अनपेक्षित होतं, कारण मी त्यावेळेला तिथं उपस्थित नव्हते. मी होते बारामतीला आणि मला फोन यायला लागले. मी टीव्हीच्या समोरच खरं तर बसले होते आणि बाकीच्यांचे फोन आले, अभिनंदनाचे फोन आले. आई म्हणून मला खूप आतून समाधान आणि बरं वाटलं. खरं तर हे अपेक्षित नव्हतं पण ते घडलं. पण त्यातूनही मला आई म्हणून जे सुखावून गेलं ते खूप महत्त्वाचं असतं. आता माझ्या समोर बसलेल्या कितीतरी आई आहे, त्या प्रत्येक आईची एक सुप्त इच्छा असते की माझ्या मुलांमुळे माझा कुठेतरी सन्मान झाला पाहिजे, मला कुठेतरी सन्मानित झालं पाहिजे, माझा कुठेतरी उल्लेख झाला पाहिजे. हे प्रत्येक आईचं स्वप्न असतं आणि ते स्वप्न कदाचित रोहितनी पूर्ण केलं. आणि ज्या पद्धतीने तो आत्ता काम करतोय मला खात्री आहे आई म्हणून की तो निश्चित पुढच्या 5 वर्षाच्या काळामध्ये त्याचा मतदारसंघाच्या अपेक्षा तर तो पूर्ण करेलच, पण महाराष्ट्रभरामध्ये पण काही चांगले निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये पण तो सहभागी होईल याबद्दल मनामध्ये शंका नाही. जिचकरताई, पारुमामी आणि उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्यासमोर बसलेल्या सर्व माझ्या मैत्रिणींनो, परवा आपल्याकडे हिंगणघाटला एक अतिशय दुर्दैवी घटना घडली आणि आम्ही ती पेपरमध्ये वाचली. पण ते पाहिल्यानंतर आणि ते चित्र पाहिल्यानंतर आणि तुम्ही ज्या पद्धतीने त्या महिलेसाठी एकत्रित झालात, मी या तुमच्या सर्व भावनेमध्ये मी पण सहभागी आहे. फक्त मलाही वाटतं की जेव्हा अशा घटना घडतात त्यावेळेला अशा घटनांचं कायदेशीर कारवाई लवकरात लवकर होऊन आरोपींना शिक्षा झाली पाहिजे या मताशी पण मी सहमत आहे. कारण दिल्लीचं प्रकरण झालं त्याही प्रकरणाची असंही वाटत होतं की आज उद्या शिक्षा होईल त्या अत्याचार करणाऱ्या मुलांना, पण अजूनही तो निर्णय झालेला नाही. तर चारुलताताईंना मी माझ्या भावना व्यक्त करते की तुम्ही पण आमच्या भावना दिल्लीपर्यंत पोचवा आणि या सर्व घटना महिलांच्या अत्याचाराच्या संदर्भात ज्या घडतात त्या संदर्भात त्वरित कार्यवाही व्हावी आणि आरोपींना शिक्षा लवकर व्हावी असं काहीतरी म्हणून थोडंसं आई होताना, आई होणं सोपं आहे, नैसर्गिक धर्माप्रमाणे बाळ होतं, आपण आई होतो, पण पालक होणं ज्याला जमलं त्याची मुलं घडवायला मला वाटतं काही अडचण येत नाही. म्हणजे आपल्याला सुजाण पालकत्व जे अपेक्षित आहे ते पालकत्व ज्या आई वडिलांना जमलं त्या घरामध्ये खूप संस्कारित मुलं आपल्याला दिसतात आहे आणि ती संस्कारित पिढी ही आज आपल्या उद्याची महाराष्ट्राची आणि आपल्या भारताची गरज आहे.